नमस्कार, मी अंजली आणि पूर्णब्रह्म किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आषाढी एकादशी आहे, तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशीनिमित्त आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची बर्फी. ही साबुदाण्याची बर्फी दिसायला एकदम सुंदर, चवीला एकदम टेस्टी आणि खूप मऊही होते. तुम्हाला वाटेल साबुदाण्याची बर्फी म्हणजे चिकटपणा आलाच, पण ही बर्फी बिलकुल चिकट होत नाही. जशी रवा आणि खोबऱ्याच्या बर्फीची टेस्ट येते तशीच याची टेस्ट येते आणि तशीच ही मऊसर होते. मी ही बर्फी करून पाहिली आणि मला या बर्फीची टेस्ट खूपच आवडली, त्यामुळे म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आपण पाहू. इथे मी अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा मी न भिजवताच घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा कप साबुदाण्यासाठी इथे मी 1.5 कप दूध घेतलेलं आहे. हे दूध साई सकट घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा कप साबुदाण्यासाठी 1/2 कप साखर आणि 2 चमचे मोठ्या चमच्याने साजूक तूप आणि 1/4 कप सुक्या खोबऱ्याचा किस इथे आपण घेतलेला आहे. हा विकत आणलेला किस आहे, तुम्ही घरीच खोबऱ्याचा किस पण करू शकता आणि यासाठी वापरू शकता. खोबऱ्याचा किस पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर वापरायचा नसेल तर वापरू नका. आणि सजावटीसाठी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, हे पण पूर्णपणे ऑप्शनल आहेत. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि ती गॅसवर मीडियम फ्लेम करून ठेवलेली आहे. त्यामध्ये आता आपण साबुदाणा टाकून तो एकदम मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा कंटिन्यू हलवत हा भाजून घ्यायचा आहे. साबुदाण्यामध्ये स्टार्च असतो, त्यामुळे साबुदाणा भाजते वेळी खाली कढईला स्टार्च चिकटून बसतो आणि कढई थोडीशी करपते. पण सतत हलवल्यामुळे साबुदाणा कढईला बिलकुल चिकटत नाही, त्यामुळे सतत हलवत हलवत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजल्यानंतर साबुदाणा फुलतो आणि 1/2 कप साबुदाण्याचा जवळपास 1 कप साबुदाणा होतो. साबुदाणा भाजल्यावर आपल्याला कसं कळेल, त्यासाठी मी तुम्हाला एक टिप सांगते. साबुदाणा भाजल्यानंतर त्याला थोडासा ब्राऊन कलर यायला लागला की एक साबुदाण्याचा दाणा हातामध्ये घेऊन तो चावून पाहायचा आणि तो जर सहजरित्या चावला गेला आणि जर तो कचकच लागला नाही तर समजायचं की आपला साबुदाणा भाजून झालेला आहे. म्हणजे साबुदाण्याचं पण एकदम डिंकासारखंच असतं. जेव्हा आपण डिंक तळतो तेव्हा तो एकदम क्रंची होऊन खूप सहजरित्या तुटतो, तसंच साबुदाणा पण भाजल्यावर सहजरित्या चावला जातो. हे पहा, आपला साबुदाणा इथे भाजून झालेला आहे. याला थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे आणि साबुदाणा फुललेला पण आहे. तर आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हा एका प्लेटमध्ये काढून घेऊन 10 ते 15 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. हा साबुदाणा भाजण्यासाठी मला 4 ते 5 मिनिट लागलेले आहेत. आणि आता साबुदाणा थंड झालेला आहे, तर आता आपण याला मिक्सरमध्ये टाकून याची बारीक पावडर करून घेणार आहोत. खूप बारीक नाही, पण थोडीशी बारीक रव्यासारखी याची पावडर करून घ्यायची आहे. कारण जर समजा तुम्ही खूप बारीक पावडर केली आणि याची बर्फी बनवायला बघितली तर बर्फी चिकट होते. हे पहा, आपण इथे थोडीशी जाडसर पावडर करून घेतलेली आहे, खूप बारीक नाही. आता एक कढई घेऊन त्यामध्ये आपण दूध गरम करण्यासाठी ठेवणार आहोत आणि हे दूध आपल्याला आता चांगलं उकळून घ्यायचं आहे. आता दूध उकळलेलं आहे, तर आपण यामध्ये साखर टाकून घेऊ आणि आता या दुधामध्ये साखर विरघळवून घ्यायची आहे. दुधामध्ये साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. तर आता आपण यामध्ये करून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ टाकून घेऊ आणि हे पीठ व्यवस्थित हलवून घेऊ आणि या दुधामध्ये मिक्स करून घेऊ. गरम दुधामध्ये हे पीठ मिक्स केल्यामुळे याच्या गाठी होतात, तर आपल्याला ह्या गाठी फोडून काढायच्या आहेत. अशा पद्धतीने हे हलवत हलवत आपल्याला रगडून पण घ्यायचं आहे, त्यामुळे यामधल्या गाठी पूर्णपणे कमी होतील. आता थोडंसं हलवून झाल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊ 2 चमचे साजूक तूप. यामध्ये तूप टाकल्यामुळे साबुदाण्याचा चिकटपणा पण कमी होतो आणि साबुदाणा डायजेस्ट व्हायला पण मदत होते. आता यामध्ये आपण टाकून घेऊ खोबऱ्याचा किस. खोबऱ्याचा किस इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण खोबऱ्याचा किस या बर्फीमध्ये वापरल्यामुळे या साबुदाण्याच्या बर्फीला खूपच चवदार चव येते. या मिश्रणामध्ये काही गाठी असतील तर त्या आपल्याला पूर्णपणे फोडून घ्यायच्या आहेत. काहीच गाठी शिल्लक नाही राहिल्या पाहिजेत, नाहीतर साबुदाण्याची बर्फी दिसायला एकसारखी होत नाही आणि याची चवही वेगळी येते. म्हणून आपल्याला यातल्या गाठी पूर्णपणे फोडून घ्यायच्या आहेत.
आणि हे मिश्रण आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे, कारण साबुदाण्यामध्ये स्टार्चचं प्रमाण असतं, त्यामुळे हे जर आपण कंटिन्यू हलवलं नाही तर हे मिश्रण खाली तळाला चिकटून बसतं. या साबुदाण्याच्या बर्फीच्या मिश्रणाला थोडासा घट्टपणा येईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीचं इथे मिश्रण झालेलं आहे. ही बर्फी केल्यानंतर दिसायला खूपच सुरेख दिसते आणि खायला तर याची चव खूपच अप्रतिम येते, त्यामुळे तुम्ही ही बर्फी नक्की बनवून पहा. आणि याच्या साहित्याच्या लिस्टसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स पहा. आणि तुमच्या जर काही रिक्वेस्ट असतील किंवा तुम्हाला काही रेसिपीज माझ्याकडून हव्या असतील तर तुम्ही त्या कमेंटद्वारे नक्की लिहून कळवा. तुम्ही सांगितलेल्या रेसिपी मी नक्की अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. जर समजा तुम्हाला साबुदाण्याच्या बर्फीमध्ये एकही गाठ नको असेल तर साबुदाणा न भाजता त्याचा पीठ करून घ्यायचं आणि ते रव्यासारखं साबुदाण्याचं पीठ 2 चमचे तुपामध्ये छान भाजून घ्यायचं बदामी रंगावर आणि नंतर त्यामध्ये दूध, साखर आणि खोबऱ्याचं कीस टाकून घ्यायचं. तशा पद्धतीने केलेली बर्फी थोडीशी ड्राय होते आणि या पद्धतीने केलेली बर्फी छान मऊ होते, त्यामुळे मी या पद्धतीने केलेली आहे. तुम्ही त्या पद्धतीने पण करून पाहू शकता, त्याची पण चव याच बर्फीसारखी येते. तुम्हाला जर कोणत्याही रेसिपीमधली कुठली गोष्ट तुम्हाला आवडली नसेल तर तुम्ही ते कमेंटद्वारे लिहून कळवा, म्हणजे पुढच्या रेसिपीमध्ये त्या गोष्टी मला सुधारता येतील. रेसिपी आवडली नाही म्हणून फक्त डिसलाईक करून तुम्ही तिथेच थांबू नका. तुमच्या प्रतिक्रिया खूपच महत्त्वाच्या असतात, त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन पण भेटतं आणि काही चुका होत असतील तर त्या पुढच्या रेसिपीमध्ये सुधारता पण येतात. आता आपलं हे साबुदाण्याचं बर्फीचं पीठ तयार आहे. हे पहा, याची कन्सिस्टन्सी अशी आहे. आता एका प्लेटला किंवा कोणत्याही भांड्याला तूप लावून आपण हे मिश्रण त्या भांड्यामध्ये टाकणार आहोत. इथे मी हे मिश्रण या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे सेट होण्यासाठी आपण जवळपास 30 ते 40 मिनिट यामध्येच ठेवून देणार आहोत. आता 40 मिनिटानंतर आपण ही बर्फी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. जर तुमची बर्फी ट्रेमधून प्लेटमध्ये येत नसेल तर तुम्ही त्याच्या कडा चाकूच्या सहाय्याने काढून घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने टॅप करून ती बर्फी प्लेटमध्ये काढून घ्या. हे पहा, आपली बर्फी किती छान दिसत आहे आणि तुपामुळे याला एक चमक पण आलेली आहे. तर आता आपण ही बर्फी कट करून घेऊ. एका चाकूच्या सहाय्याने मी याचे डायमंड आकाराचे काप करून घेणार आहे. तुम्हाला जर चौकोनी आवडत असतील तर तुम्ही चौकोनी काप पण करू शकता. तुम्ही पाहू शकता कापतेवेळी बर्फी किती सहजरित्या कापली जात आहे, एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे. ही दिसायला तर सुंदर झालेलीच आहे पण चवीलाही अप्रतिमच होते. तुम्ही आजच ही बर्फी ट्राय करून पाहू शकता. ही खातेवेळी बिलकुल चिकट लागत नाही, खोबऱ्यामुळे पण याची टेस्ट अजूनच वाढते आणि याचा चिकटपणाही कमी होतो. ही पहा, आपली बर्फी किती छान झालेली आहे, एकदम सुंदर अशी बर्फी दिसत आहे. आणि ही बर्फी किती मऊ झालेली आहे तेही तुमच्या लक्षात येतच असेल. हे पहा, एकदम रवाळ टेक्स्चर आलेलं आहे, बिलकुल चिकटपणा नाही. अशाच पद्धतीने आपण या सर्व बर्फी वेगवेगळ्या करून घेणार आहोत. आणि आता या बर्फीला आपण वेगवेगळ्या ड्रायफ्रूट्सनी डेकोरेट करून घेणार आहोत. हे ड्रायफ्रूट्स पण पूर्णपणे ऑप्शनल आहेत. किंवा जर तुम्हाला ड्रायफ्रूट्सचे काप करून बर्फीवर टाकायचे असतील तर बर्फी सेट होण्याअगोदर त्यावर तुम्ही ड्रायफ्रूट्सचे काप करून टाका, तेही सुंदर दिसतात. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. पूर्णब्रह्म चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पूर्णब्रह्म चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.